नमस्कार, मी पूनम प्रल्हाद खेळणार. संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर सिन्नर येथे इयत्ता 1 ते 4 विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करते. सांगा बरं, हे उदाहरण कोणत्या क्रियेचं दिलेलं आहे रे? मी इथे मी कोणती क्रिया केलेली आहे? हां सांग. आता मला हे उदाहरण कोण सोडून दाखवतं बरं? 4 + 2 = 6. 2 + 7 = 9. 5 + 2 = 7. बघा रे, आता उत्तर बरोबर आहे का? इथे काय, इथे काय झालं ते सांगा. 100 ची जोडी तिने युनिटला लावली आणि युनिटची जोडी 100 ला लावली. व्हेरी गुड. इथं आपल्याला एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे. सांगा बरं, कोण सांगतं या संख्येचा एक्सपांडेड फॉर्म? व्हेरी गुड, बरोबर आहे की नाही? 400 + 20 + 5. विद्यार्थी विस्तारित रूपाचा वापर करून 3 अंकी संख्येची आडवी बेरीज करायला शिकतात. बघा, आता आपल्याला या 6 संख्या मिळालेल्या आहेत. आता या 6 संख्यांमध्ये जर आपण आदला बदल केली, त्यांची जर आपण जागा बदलली, तर आपल्या उत्तरामध्ये काही बदल होईल का नाही होणार? हां बरोबर, त्याने काय उत्तर दिलं बघा. अंक जे आहे तेच राहणार, फक्त आपण त्यांची काय बदलणार आहे? जागा बदलणार आहे. म्हणून जे आपलं उत्तर येईल ते उत्तर आपलं एकच असणार आहे. आता आपण बघा काय करणार आहे. इथे 400 आहे की नाही? जर आपण या 100 ला जर जवळ आणलं, तर आपलं उत्तरामध्ये काय बदल होईल का? आपण आत्ताच बघितलं की फक्त काय होतंय, जागा बदलते, संख्या मात्र तीच राहते. मग आता मी असं मानते बघा, आता ही आली आपली 100 ची प्लेस, ही आपली 10 ची प्लेस आणि ही आपली युनिटची प्लेस. आता यांची आपण ॲडिशन करूया. आता हा आपल्याला नवीन काय मिळाला? 1. हा बरोबर, त्या उत्तराचा हा काय आला? एक्सपांडेड फॉर्म. 697. 3 अंकी संख्येची बेरीज करण्यासाठी विस्तारित रूपाचा आधार कसा घ्यावा हे विद्यार्थ्यांना समजावून दिले. सर्वप्रथम वर्गामध्ये 3 अंकी संख्येच्या आडव्या बेरजेचं एक उदाहरण दिलं. विद्यार्थ्यांनी ते त्यांच्या पद्धतीने सोडवलं. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या चुका झाल्या त्याविषयी त्यांच्याशी चर्चा केली आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या चुका त्यांच्या लक्षात आणून दिल्या. आता ये बरं पुढे, आपण कार्डच्या सहाय्याने मला तू काढून दाखवायची. 200 + 30 + 7. चल ये. आता तो त्या संख्येचं कार्ड आपल्याला काढून दाखवणार आहे, त्याचा एक्सपांडेड फॉर्म. हां, आपण पाहूया बरोबर आहे की नाही. बघा रे, बरोबर आहे का? संख्या तयार झाली आपली 230 + 7. ही आपली पहिली संख्या आली. लाव. हां, 100. राहू दे लागेल. झाला का एक्सपांडेड फॉर्म? आपल्या दोन्ही संख्यांचा तयार झाला. बरोबर आहे. आता पुढची कृती काय रे आपली? दुसरी स्टेप काय होती? कोणते कोणते प्लेस आपण जवळ आणले होते, ते प्लेस जवळ आणायचे. तू सांग, मी काढते. 100 आणि 200 हे जवळ आणायचे. व्हेरी गुड. विस्तारित रूपाची मांडणी मूर्त स्वरूपात समजण्यासाठी मी कार्ड्सचा वापर केला. असे केल्याने विद्यार्थ्यांना संकल्पना समजण्यास सोपे झाले. बघा, आता असं एक उदाहरण दिलं. 426 + 123.
आता या दोघांची प्लस काय येईल? हां तेव्हा आता तिथे आता पहिला एक्सपांडेड फॉर्म, आता याचं उत्तर काय येईल? येस, ते कागदावरती लिहायचं आता.